नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी लॉग मीनाक्षी नाक्शेशनच्या चॅनलमध्ये तर में आज मी आज तुम्हाला पौष्टिक असे पालक पराठे दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक पालक जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून तीन ते चार वेळा धुवून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये ही पालक घातलेली आहे तर आता आपण गॅस चालू करूया आणि पालक चांगली परतून घे घ्यायची आहे पाणी अजिबात नाही घालायचं अशीच पालक फक्त परतून घ्यायची पालकला पाणी सुटलं जातं त्याच्यातच ही शिजली जाते तर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आणि पाहू शकता तुम्ही आता आपली पालक शिजलेले आहे एक अर्ध्या मिनटांनी छान असे पालक शिजले जाते आणि पालकच पाणी सुटते त्यामुळे पालकमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आता आपली पालक शिजलेले आहे ते आपण आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया थोडी थंड होऊ द्यायची आणि मग मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर थोडी थंड केलेली आहे तर पाहू शकता मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आहे छोट्या भांड्यामध्ये अजिबात नाही घ्यायची व्यवस्थित बारीक होणार नाही आहे त्यानंतर मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात सात ते दहा लसूण पाकळ्या घेतल्यात थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली ते आता आपण ह्या पालकमध्ये घालूया आणि आता हे आपण मिक्सरमध्ये चांगलं छान असं बारीक वाटण करून घेऊया पेस्ट करून घेऊया बघा पाहू शकता तुम्ही पालक छान अशी पेस्ट केलेली आहे पालकची आणि आता तसं इथे मी साधारण मोठ्या भांड्यात चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही असंही करू शकता की आधी हे पालक घ्यायचं ताटात आणि वरून जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालू शकता इथे मी आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वरून पालक घातले आहे तर साधारण मला मोठ्या चार वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे त्यानंतर चवीनुसार मी हळद घातलेलं आहे साधारण एक चमचा त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे थोडंसंच कारण आपण आधी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत बारीक करताना पालक त्यानंतर चवीनुसार मी इथे साधारण एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे तर आता आपण इथे ओवा वापरणार आहे ओवा घेतला मी साधारण अर्धा चमचा तर ती थोडासा हातावरती बारीक चोरून घातलेला आहे त्यानंतर इथे मी तीळ घेतलेलं आहे साधारण एक ते दीड चमचा तीळ आहेत तर तेही घालूया आपण आणि आता हे छान मिक्स करून घेऊया तुम्हाला असा अंदाज येत नसेल तर तुम्ही आधी ताटामध्ये पालक घ्यायचे आणि वरून सगळं सारे मसाले घातल्यानंतर थोडं थोडं पीठ घालायचं जेवढं बसल तेवढं पीठ त्या ते ह्याच्यात मळून घ्यायचं आहे पालकमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे तरी ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून घेऊया छान असं इथे मला बरोबर चार वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे छान असं आपण आता मळून घेऊया आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आपल्याला पालक पेस्टमध्येच छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपलं छान पीठ मळून तयार झालेलं आहे पाहू शकता चांगलं मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर एक साधारण एक ते दोन चमचे तेल घालून परत मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ चांगलं मळलं तर छान होतात पराठे तर आता आपले पीठ छान असं मळून झालेलं आहे तर आता आपण पराठे करून घेऊया तर त्यासाठी मी इथे जेवढ्या साईजचा तुम्हाला पराठा करायचा आहे तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता तरी ते मी गोळा घेतलेला आहे छोटासा चपाती करतो आपण तशा आणि आता हे पिठामध्ये आपण लाटून घेऊया तर जर तुम्हाला जर चपातीसारखा टम फुगलेला जर पराठा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि जर तुम्हाला तसा नसेल आवडत तर तुम्ही डायरेक्टली लाटूही शकता असाच घडी न घालता गा, तर इथे मी तुम्हाला एक ट्रायसाठी घडी गा घालून दाखवलेला आहे तर छान होतो हा फुगले जातात पराठे तर आता आपला पराठा छान असा लाटून झालेला आहे पाहू शकता तिळामुळे दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टही ला छान लागते अशा पद्धतीने पराठे केले तर सगळे आवडीने खातील तर आता आपला पराठा छान लाटून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता मी इथे गॅसवरती तवा गरम केलेला आहे म्हणजे त्यामध्ये मी चमच्याने तेल सोडलेलं आहे आणि आता आपण पराठा तव्यामध्ये टाकूया आणि छान असा भाजून घेऊया पराठा भाजतोय तोपर्यंत मी तुम्हाला दुसरा एक पराठा लाटून दाखवते तर आता आपण हा पराठा छान असा खरपूस भाजून घेऊया आणि दुसराही लाटून घेऊया लो टू मिडियमवर ठेवायचं आहे गॅस फुल फ्लेमवर नाही करायचा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी तेल लावून तरी ते पाहू शकता चमच्याने तेल सोडलेलं आहे मी साईडने आणि छान असा पराठा आपण खरपूस असा भाजून घेऊया खूप मस्त आणि टेस्टी असे हे पराठे लागतात लहान मुलंही आवडीनं खातात तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती रेसिपी ती सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता आपला हा पराठा छान भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही दुसराही पराठा लाटून झालेला आहे खरपूस असा भाजायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही हाय फ्लेमवर केलं तर वरून भाजलं जातं आतून कच्चा राहतो त्यामुळे लो टू मिडियमवर भाजायचा आहे तर आपला पराठा छान असा भाजून झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण दुसराही पराठा असाच भाजून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दुसराही पराठा छान असा दोन्ही साईडने खरपूस भाजून घेऊया तर असेच मी सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत जसा आपण पहिला पराठा भाजला तशीच सेम तसाच भाजायचा आहे तेल सोडून हाय लो टू मिडियमवरती आणि अजिबात गॅस फ्लेम फुल करायची नाही तर पाहू शकता दुसराही पराठा मी छान भाजून घेतलेला आहे तर हाही पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही हा पराठा हिरवी चटणी दही किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं तर करून पाहणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा